न्यूज लाइन अचूक वेधक। HKD अँग्लो उर्दू हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन उत्साहात साजरे। कराड मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित HKD अँग्लो उर्दू हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण व इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ असा संयुक्त कार्यक्रम यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल कराड येथे मोठ्या हर्षोल्लासात पार पडला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जब्बार देसाई तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अनवर मुल्ला होते। आज झालेल्या या सोहळ्यात चालू शैक्षणिक वर्षात गुणवत्ता सिद्ध केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावर्षी 10वीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासह त्या सर्व विद्यार्थ्यांना निरोपही देण्यात आला। यावेळी इयत्ता 10वीतील एका विद्यार्थिनीने शाळेविषयी व सर्व शिक्षकांविषयी आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली। या कार्यक्रमात समाजाचे प्रबोधन करणाऱ्या लघुनाटिका सादर करून कलाकार विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली। शाळेचे मुख्याध्यापक रियाज अहमद इरकल व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले होते। या सोहळ्यास शाळा समितीचे चेअरमन इरफान सय्यद, संस्थेचे अध्यक्ष हाजी बाबासाहेब पटेल, संस्थेचे सचिव हाजी रशीद अरब, संचालक सलीम मुजावर, इसाक सवार, आमीन बागवान, हाजी साजिद पटेल, माजी नगरसेवक मोहसन आंबेकरी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। द न्यूज लाईनसाठी सुहास कांबळेसह अमोल टकले, कराड। कराड मुस्लिम एज्युकेशन सोसायटी कराड संचलित HKD अँग्लो उर्दू हायस्कूलच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचाकरिता शुभचिंतन व निरोप समारंभ, त्याचबरोबर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन आज टाउन हॉल येथे संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाकरिता डॉक्टर प्रोफेसर अनवर मुल्ला आहेर कॉलेजचे प्रिन्सिपल, तसेच डॉक्टर जब्बार देसाई MD मेडिसिन हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमात उपस्थित राहिले। त्यांनी मुलाचे मार्गदर्शन 10वीच्या विद्यार्थ्यांना केले, त्याचबरोबर 10वीनंतर जे करिअर आहे ते वैद्यकीय असो किंवा इंजिनिअरिंग असो त्याकरिता त्यांना चांगल्यापैकी मार्गदर्शन केले। त्यानंतर वार्षिक पारितोषिकमध्ये HKD उर्दू शाळेचे जे विद्यार्थी अकॅडमिक इयरमध्ये जे काही त्यांनी पारितोषिके प्राप्त केली त्यांना ते प्रदान करण्यात आली, आणि त्याचबरोबर इतर तालुकास्तरीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील पारितोषिके देण्यात आली। आणि दिवसभर स्नेहसंमेलन उत्साहामध्ये पार पडला। विद्यार्थ्यांनी आपले सर्व गुण संपन्न जे काय त्यांना कलाकारीमध्ये येत आहे ते सगळं सादर केले। पालकांनी पण प्रतिसाद दिला, तरी याकरिता आलेल्या सर्व पालकांना यांचे मी आभार मानतो। द न्यूज लाईन अचूक वेधक।